नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट या कादंबरीचा अभ्यास आपण करतो आहे गेल्या काही तासाला आपण या कादंबरीतील व्यक्तिचित्रणे अभ्यासली आज आपण प्रसंग चित्रणांचा अभ्यास करणार आहोत आनंद विंकरांनी या कादंबरीतील प्रसंगांची रेखाटनं चित्रमय पद्धतीने केलेली आहेत प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभं करण्याचं कौशल्य लेखकाच्या शैलीमध्ये असलेलं आपल्याला दिसतं कादंबरीमध्ये ज्या विविध प्रसंगांची वर्णनं आलेली आहेत तर ती वर्णनं आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा करताना दिसतात सुरुवातीलाच कादंबरीमध्ये जो प्रसंग आलेला आहे की रानामध्ये शाळू पडलेला आहे सुगीचे दिवस आहेत आणि आभाळ भरून आलेलं आहे आणि ते भरून आलेलं जे आभाळ आहे तर त्यामुळे पात्रांची होणारी जी तगमग आहे त्या पात्रांबरोबर वाचकांचीही तगमग कशी होते हे त्या प्रसंगातून विंकर आपल्यासमोर उभे करतात चांगलंच भरून आलं आकाश मग कुठेतरी लकाकणारी वीज आता चव बाजूनं तिने थैमान घातलं आहे तंबाखू खाऊन तो उभाच होता सोप्यात इतक्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच उभ्या गावावरून नागिनीसारखी वीज सडसळत गेली सगळी घरं भोवतालची झाडं लकाकताना दिसली वारे सुरू झाले मगापासून स्तब्ध असलेली झाडं जागी झाली रव रो रो करीत वादळासारखे वारे व्हायला लागले सोप्याचा झाप उचलला त्यांनी घरातले दिवे गेले कल्पातासारखा सर्वत्र नुसता काळोख बिजांचा कडकडाट कर आणि ढगांची गडगड आणि शेवटी नको असणाऱ्या पावसाची सुरुवात झाली पार्वती बाहेर आली पावसाकडे पहा तिने हात जोडले पाया पडते राजा थांब तूही नको असा वैरासारखा वागू माझे साऱ्या वर्षाचे कष्ट <coughs> उघड्यावर पडले हाय रानात त्याची धुडदान करू नको मी माझा नवरा लाखमी असू देत अपराधी पण पोराबाळांच्या तोंडातला घास असा हिरावून घेऊ नकोस बाजूलाच उभावता यशवंत दोघं नवरा बायको आपापल्या मनातील अबोला नेहमीचा विसंवाद भी विसरून निसर्गाच्या या रौद्र रूपाकडे हतबल होऊन निमूटपणे पाहत उभे यशवंताच्या केवळ सुद्धा पार्वती कोसळली असती आणि तेवढा धीरसुद्धा वाटला असता पण तो स्वतःच पाय गळाटल्यासारखा अधिकच दिनवाना झाला फक्त रडता येत नव्हता त्याला तोंडात तेवढंच पुटपुटला आता ह्या पावसात पडलेला शाळू जर का पुरा भिजला तर त्या शंकऱ्याला तोंड कसा दऊ शंकऱ्या म्हणजे शंकर सावकार असं हुबेहूब चित्रण विंकर इथं करताना दिसतात त्यामध्ये क्षीण सुरात अनेक कुत्र्यांचं एका सुरात मरणांतिक रडणं मगापासून जाणीवपूर्वक त्याने दुर्लक्षित केलेलं आता त्याला ते अपशकुनी वाटतं नशिबाने आणखी कुठलं ताट वाढून ठेवलं असेल पुढ्यात ही सुरुवात ना। तर नाही ना म्हणजे पुढे ज्या घटना घडत आहेत या कादंबरीमध्ये तर त्याची एक पुसटशी अशी जाणीव सुरुवातीलाच यामध्ये दिलेली दिसते या प्रसंगामध्ये दिलेला दिसतं <coughs> या कादंबरीमध्ये अशा विविध प्रसंगांची योजना विंकरांनी केलेली दिसते चित्रमय पद्धतीने केलेली दिसते अवकाळी पाऊस कोसळल्यानंतर सगळा गाव जणू धुवून गेलेला आहे आणि यशा नानाने बोकडावर कीटकनाशक टाकून जे वगाळाला नेऊन टाकलेलं आहे त्याच्यातून जे अघटीत घडलेलं आहे त्याचं वर्णन त्याचं चित्रण विंकर असं करतात गावातल्या माणसांना रात्रीच्या पावसानं झालेल्या नुकसानीची बातचीत करण्यापेक्षा जे पावसामुळे नुकसान झालेलं आहे पण त्याच्याहीपेक्षा दुसरी अघटीत घडलेली घटना जी यशानानाच्या कृत्यातून घडलेली आहे त्याची चर्चा गावामध्ये जास्त आहे आणि विंकर तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर असा उभा करतात बोकडावर कीटकनाशक ओतल्याची माहिती यशवंताच्या घरातील माणसांना आणि सयाजीलाच फक्त ठाऊक होती आणि कावळे तर यशानानाच्या पाठीच तेवढे लागलेत बाकी कोणाला ते साधे शिवले पण नाहीत मग कुत्रियन कावळे मारण्याची करणी कोणाची डोक्यावर मेलेलं बोकड घेऊन वगडाला जाताना शया सयाजी शिवाय एक दोघांनी नानाला पाहिलं होतं आता ही बातमी कळायला कितीसा वेळ लागणार आहे या अपराधाच्या विचाराने यशवंता काळवंडला कावड्यांनी तर अजून पाठ नाही सोडलेली उडत येऊन सगळे घरामोरच्या लिंबावर जमा झालेत आणि जागोजाग पाय पसरून झोपल्यासारखी ही कुत्री दिवसभरात ती फुगतील त्यांचे वरचे दोन पाय हवे ताट होऊन ताणले जातील खालचे अखडलेले पाय पसरतील हळूहळू सारे शरीर फुगत जाईल जबडा पसरतील तोंडातले उघडे दात अधिकच क्रूर दिसतील नंतर चार पाय जमिनीचा आधार सोडतील फुगलेले पोट पायासह सार शरीर पाठीच्या कंटेच्या आधारावर जमिनीपासून वर येईल मानेच्या आधारावर तोंड कस्ती होतील डोळ्यांच्या कोपऱ्यातून पापणी न हलवता ते बघत राहतील दातांसहित तोंडाचा जबडा पसरून आभाळाकडे बघत आपली कसली चूक न करता मेलोय म्हणूनच मूक आक्रोश करतील लोकांना जर का हे समजलं तर माणसं ची थू करतील आपली आपलं नाव समजल्यावर ही विल्हेवाट लावायची कोणी अन कशी पोटफुगायच्या आधी मागच्या दोन पायांना चांगल्या रश्शीनं बांधून खांद्यावरून हे ओझं चिखलन दगडातून मान खाली घालून नेटाने ओढत ओढ्याला नेऊन सोडायचं आणि दिवसभर आपण हे आपल्या तीन मुलींच्या मदतीने करताना येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी चेष्टेने बघायचं समोर बोलणारं नाहीत कोणी पण मनात तिरस्कार असणार म्हणतील भोग आपल्या करण्याची फळं थोरली मुकाट्याने करेल पण शाळेत जाणारी आपल्यासारखाच नाकावर राग असलेली आशा म्हणेल मी ये नाही येणार पोर पोरी चिडवतील मला आणि धाकटी करटी तर चिखलात बाहेर पडायला तयार नसलेली असलं का काम शर्मेचं वाटतं त्यांना वर्गात चिडवतील त्यांना त्यांच्या वयाची पोरं नाहीतरी आपल्यासारख्यांनी का करावीत ही असली कामं आपण असे समोरून येताना आपलं तोंड फिरवतील हळहळ तर करणार नाही कुणी वर म्हातारी खेकटं म्हणतील अरे तुटली बघती रशी पायमान सरळ आणि लांब तिकडे त्या वगडाला नेऊन टाक <coughs> माणसांच्या हगंदारीच्या पुढं असा सल्ला देतील तर हे सर्व यशवंताच्या लक्षात येताच तो खचून गेला करून बसल्यासारखं कंबरडच उचले ना त्याचं कावळे अजून घोंगावताय डोक्यावर कोणीतरी सोबतीला येऊन त्याला घरापर्यंत पोहोचवलं तर घरासमोरच्या लिंबाच्या झाडावर असंख्य कावळ्यांचा कावकावचा चा आक्रोश चाललेला जशी यशवंताच्या घरासमोर कावळ्यांच्या मर्तिकांची शोकसभा चालली आहे बघा हे वर्णन विंकरांनी केलेलं सगळे कुत्रे कावळे मरून पडलेले आहेत यशनानाने विष कालवल्यामुळे आणि रात्रभर तो अवकाळी पाऊस कोसळलेला आहे आणि त्याच्यानंतरचं हे जे दृश्य आहे गावातलं ते विंकर इथं आपल्यासमोर उभं करतात आणि यशानाना त्या कुत्र्यांना ओढत घेऊन जातोय आणि नंतर यशानानाची काय दशा होते त्याचंही वर्णन व्यंकर असं करतात चिखलात पाय पसरून पडलेल्या माणसासारखा यशवंताचा हा अवतार बघून <coughs> पार्वती काळजी करीत बाहेर आली कुत्र्या कावळ्यांची बातमी घरात आधीच पोचलेली म्हणालीच सांगत होते विषयाची परीक्षा नका घेऊ तो लेंगा काढा आधी हातपाय धुवा घरचं पडलं थोडं आणि व्याह्यानं पाठवलं घोडं हा पाहुणा स्वतः पाठवीत नाही आपण बोलावून घेतो हे अरिष्टाचं घोडं मुख्या जीवांचा तडतडाट चांगला न्हाय रातभर या कावळ्यांच्या चोचीला चोच नाही बोलता येत नाही त्यांना आपली भाषा एखाद्यात नुसतीच दुखधुख असेल कोलमडून पडलं असेल कुठं आडोशाला तर जिवंत कावळा कावकाव करीत त्याच्या भोवती जीव पाखडतोय उठवू पाहतोय त्याला हे सगळं वाईट आहे असं चित्रण इथं विंकर करताना दिसतात आ... नंतर कादंबरीमध्ये यशानाना आणि पार्वती ह्या आत्महत्या करतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो पुतणे आहे विश्वास तो गाडी घेऊन दवाखान्याकडे निघतो आहे पाऊस कोसळतोच आहे आणि त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते ग्रामसंस्कृतीचं प्रादेशिकतेचा आविष्कार करणारं आणि विश्वासाच्या व्यक्तिमत्वाचं निदर्शक असं चित्रण आणि तो प्रसंग रात्रीचा तो प्रसंग भयावह असा प्रसंग विंकर इथं सारे खाटतात रात्रीचे बारा बारा झालेत पाऊस अधूनमधून पडतोच आहे त्यातूनही माणसांच्या चालण्यातून निर्माण झालेली गाडी वाट तिच्यावर खडी पडलेली नाही म्हणजे <coughs> वाटेवर खडी नाही आहे ग्रामीण भागातले रस्ते ते अथवा दोन्ही बाजूंना नाले तयार करून कच्चा रस्तासुद्धा झालेला नाही पावसानेमध्येच खाच खडगे झालेत म्हणजे ग्रामीण व्यवस्थेचं पण चित्रण याच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं गावाचा चढ चाड़ चढून आल्यावर चारी बाजूला पसरलेला हा केवळ माळ कुठे चार घरांची वस्ती नाही अथवा एखादं देऊळ निलांड भूस निरगुडी तरवड अन घाणेरीची ही झुडपं बघा आता चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभरात असेल रात्री चंद्राच्या फिकट प्रकाशात दबा धरून स्तब्ध उभे राहिलेल्या माणसांसारखी भासतात जे ही झाडं फार पूर्वी इथे म्हणे एक तळ होतं या माळावर राजाची घोडी इथे पाणी प्यायला यायची एका पौर्णिमेच्या रात्री पाणी पिणारे घोडे या तळ्यात गडप झाले आणि तळही एका रात्रीत आटलं आता हे गडब झालेलं अदृश्य घोडे वाऱ्याच्या वेगानं धावतात त्या माळावरनं आणि घोड्यांसारखाच असतो हा पश्चिमेकडचा बेलगाम वारा पावसाळ्यात बारा बैलांच्या खड्या एवढ्या रानात पाणी साचतं गुडघाभर आणि ते आटल्यावर त्या जागेत कुठलीही रानटी फुलं उगवतात तसा चिखल होत नाही इथं कितीही पाऊस पडू द्या वाट टणक पण गाडी स्लिप होण्याची शक्यता म्हणून सावकाश घेतात तोंडावर परत फटके मारावेत तसे पावसाचे थेंब थडाथडा लाईट नाही कुठेच त्यामुळे गावाचा अंदाज येत नाही भोवतालच्या दोन तीन गावांना मुख्य रस्त्याला येण्यासाठी हा माळ पार करावाच लागतो घोड्यांचं तळं आणि चकव्याचा माळ त्याला काय म्हणतात त्या ठिकाणाला घोड्याचं तळं आणि चकव्यांचा माळ उशीर करून येणाऱ्या नवख्या माणसाची जर का वाट चुकली या माळावर तर तो एकटाच भिरभिर फिरत राहतो रात्रभर नजरेच्या टप्प्यात कुठे वस्ती येत नाही ना लाईट ना कसला उजेड एकटा चौघ्या पृथ्वीच्या पाठीवर अनवर आभाळ चालताना पायाखाली येणारा काळसर ठिफके असणारा करडा चिमणीहून थोडा मोठा पक्षी भुरकन उडतो माणूस एकदम घाबरतो अंतो तो पक्षी जास्त न उडता पुढे जाऊन गवतावर बसतो आपल्या वाटेवर चालणारा त्याच्या मागून अंतो उडत पुढे जाऊन आपली वाट पाहत असलेला जसा तो कुठे अनोळख्या रस्त्याला आणून सोडतो फिरून फिरून माणूस थकतो परत तो आहे तिथेच येऊन पोहोचतो याला चकवा म्हणतात या भणभण वाऱ्यात हा कुणाला मारायची जी, जी प्रतिध्वनीसारखी स्वतःला चकी येते नंतर हताशून भेदरलेला माणूस गुडघ्यावर येतो आभाडाकडे बघून करुणा भागतो आणि तो निष्ठूर तांबड फुटेतोवर माणसाचा अंत पाहतो उठून चालत राहावं तर अर्ध्या मैलावर दिसतं एखादं गाव असा या सकव्या माळाचा जीवघणा विनोद जे हा हे जे वर्णन हा जो प्रसंग व्यंकरांनी इथे रेखाटलेला आहे हा आपल्या डोळ्यासमोर ते माळ तिथला पाऊस तो वारा आणि हे सगळं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचं कौशल्य विंकरांच्या या लेखणीमध्ये असलेलं आपल्याला दिसतं आणि मग अर्ध्या पाऊन तासापासून चाललेला हा जो माळावरचा प्रवास आहे तो प्रवास विंकर इथं अशा मोठ्या ताकदीने रेखाटतात कादंबरीमध्ये यशानाना आणि पार्वती आत्महत्या करतात याचं फार मोठं काही वर्णन आलेलं आपल्याला दिसत नाही विणकरांनी त्या वर्णाला थोडा फाटा दिलेला आहे आणि त्याचं कारणं पण विंकरांनी कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे खरं तर त्यांना पार्वतीला मारायचंच नसतं या कादंबरीमध्ये पण त्यांनी अपरिहार्यपणे ही गोष्ट या कादंबरीमध्ये घडताना आपल्याला दिसते तर असं हे प्रसंग उभं करण्याचं जे कौशल्य आहे हे कौशल्य मोठं आहे सुभाषची आणि उशाची जी दवाखान्याच्या त्या पटांगणामध्ये जी भेट होते पावसामध्ये तर ती भेटसुद्धा अशीच भावनिक असा एक आविष्कार करणारी अशी आपल्याला दिसते यामध्ये काळ्या कुत्र्यातला निर्बीज करण्याचा प्रसंग हा पण तेवढ्याच मोठ्या ताकदीने व्यंकरांनी इथं रेखाटलेला दिसतात असे जे विविध प्रसंग इथं रेखाटलेले आहेत तर यामध्ये यशनाना आणि पार्वतीच्या मृत्यूनंतरचा जो प्रसंग आहे तो तोसुद्धा तसाच ताकदीने या कादंबरीमध्ये व्यंकरांनी रेखाटलेला आहे कादंबरीच्या शेवटी उषा जी ठामपणे उभी राहते निर्धाराने उभी राहते आणि तिचा जो एक बाणा आहे तो बाणाही विंकर आपल्या प्रसंगातून इथं रेखाटताना दिसतात आणि म्हणून शेवटी ती थोड्याच दिवसामध्ये आपल्या रानाकडे वळते कडब्याचं ओझं गाडीत टाकून पाठीमागून येणाऱ्या दिलपाने <coughs> या तिघींना म्हणजे या ज्या वानाकडे निघालेल्या आहेत तिघींना गाठलं कासरा ओढून बैल थांबवली आणि म्हणाला गाडीत बसा अशा उषा म्हणाली जा तुम्ही दोघी पुढं गुरं बांधून आहेत गोठ्यात सकाळ धरणं ओढ्याला नेऊन त्यांना पाणी आणून पाणी दाखवणारना चरली तर चरू द्या थोडा वेळ तोवर मी येते मागून असं ती आपल्या बहिणींना म्हणते आहे आणि इथं उषाचं व्यक्तिमत्वही आपल्याला दिसत आहे की जगण्याची एक उमेद आहे नवी आशा आहे आणि नवी पहाट तिच्या रूपाने होते आहे आणि मग त्याचं वर्णन विंकर असं करतात थोडं थोडकं नाही गाडून आणलेल्या वीस बावीस पोत्यांची रास सोप्यात पडलेली होती म्हणजे जो शाळू गाडून आणलेला आहे आईबाप मरायचेत म्हणून की काय शेतानंसुद्धा आपल्या पोटातलं सारं देऊन टाकलं उद्या कर्जात हे रान जर दुसऱ्याकडे गेलं तर घरात दिसणारी ही शेवटची रास मुठभर शाळू तिने ओंजळीत घेतले पेरल्यापासून घरातल्या सगळ्यांनी यांची काळजी घेतली त्या शाळूची काळजी घेतलेली त्याच्या आशेवर ते, ते जगत होते पेरले आणि तिसऱ्या दिवशी हस्ताचं नक्षत्र कोसळलं नाना म्हणाले हा जर माळेत सापडला तर बी दडपून जाईल म्हणजे जास्त जर पाऊस कोसळला तर बी दडपून जाईल जमिनीत बामणासारखा नाजूक त्याचा जीव उगवले लुसलुशीत हिरवेगार आईचा जीव एवढा झाला म्हणजे शाळू उगवल्यानंतर हो म्हणजे पेरणीचा प्रसंग इथं उभा केलेला आहे आणि मग हा शाळू जेव्हा घरात येतो तेव्हा हा प्रसंग वेंकर इथं आपल्यासमोर साकार करत आहेत पातीवर बसली तर लहान लागली म्हणून उठली नाही जे पाणीसुद्धा पित नव्हते तेव्हा ताटाताटाला भर घातली तिला वाटलं आई नानांच्या घामाची ऊब आहे या दाण्यांना त्यांच्या श्रमातून हे साकारले काळे पडले आहेत थोडे पावसामुळे काळे पडलेले आहेत असेच जर हे ठेवले तर धगिने पाणी सुटायचं आणि बुरशी पडेल त्यांना दोन तीन दिवसाचं उन्हं द्यायला हवं उद्यापुरी शाळेला जायच्या आत पटांगणात ताडपत्री आणि तळवट टाकून बाहेर काढून सगळे पसरायला हवे त्या अगोदर पहाटेला उठून रानात जाईन जमेल तेवढा कडबा बांधून घेईन रविवारी पोरींना हाताला घेऊन बुचाड रचेन दोन चार दिवसात कराडचे व्यापारी येतील जरासे काळसर पडल्याचे दर पाडून मागतील हुज्जतवार करायला आता नाना नाहीत मी पण त्यांचीच लेख आहे म्हटलं जमेल तसे विकून तेवढेच काय पंधरावीस हजार रुपये झाले तर पतसंस्थेचे भरीन बघा तिने भांडी जमा करून ठेवली आणि मागल्याच आठवड्यात नंदीवालीकडून आईने घेतलेली कासंडी पोरी म्हणाल्या नाव तुझंच असू दे आई आणि नावावरून आमच्यात आणखी भांडण तर असं वर्णन व्यंकर इथं करताना दिसतात पुढच्या तासाला आपण भेटूया धन्यवाद